नमस्कार मित्रहो, माझ्या माधव कानुगले युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रहो, आज एक आनंदाची बातमी आपण पाहतोय. भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काय आहे बातमी, सविस्तर पाहूया. चला तर मग सुरू करूयात. भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदराचा टक्का आणखी वाढविण्याचा निर्णय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार 1 ते 2% वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. येत्या महिन्याभरात ही समिती त्यावर निर्णय देण्याची शक्यता आहे, अशी माहिती PF कार्यालयाच्या समन्वयिका नीलम कुलकर्णी यांनी दिली. देशभरातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था आणि आस्थापना यातील कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतर अथवा काम सोडल्यानंतर आर्थिक लाभ व्हावा यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विशेष योजना लागू करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून प्रत्येक कामगारांना भविष्य निर्वाह निधी दरमहा जमा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार संबंधित कामगाराच्या पगारातून ठराविक रक्कम कपात करून तसेच कंपनी अथवा कार्यालयाच्या मालकांनी तेवढीच रक्कम त्याच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. ही रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात जमा केल्यानंतर त्यावर सध्याच्या परिस्थितीत 8% व्याज देण्यात येत आहे. मित्र हो, भविष्य निर्वाह निधी म्हणजे आपल्या GPF संदर्भात अशी बातमी होती. कृपया बातमी आवडली असल्यास लाईक बटन दाबा. आपण लाईक बटन दाबलं तर आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते, प्रेरणा मिळते. आणि या बातमी संदर्भात आपलं काय मत असेल तर कृपया खाली कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा. किंवा भविष्यामध्ये कसले व्हिडिओ आपणास अपेक्षित आहे त्या संदर्भात पण आम्हाला आपले मत, आपले विचार आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि ही बातमी आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा. परत एकदा भेटूयात नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.